नमस्कार मी विश्वंभर चौधरी मी मुख्यतः राष्ट्रवाद या विषयावर आज इथे बोलणार आहे गेले काही दिवस राष्ट्रवाद हा देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनून राहिला त्याला दोन तीन कारणं पण होती रोहित विमुला प्रकरण झालं त्यानंतर जे एन यूचं प्रकरण झालं त्यानंतर गोवंश हत्याबंदी आणि अखलाक प्रकरण झालं आणि देशात सातत्याने राष्ट्रवादावरती एक मोठी व्यापक चर्चा सुरू झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने आपण आत्ता बोलणार आहोत राष्ट्रवादाचा एक प्रकारचा उन्माद हा गेल्या काही दिवसात वाढला आणि जर तुम्हाला आम्ही सांगू तर राष्ट्रवाद मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तानात निघून जा अशा प्रकारची एक मांडणी व्हायला लागली त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण राष्ट्रवादाबद्दल आज बोलणार आहोत मुळात ही संकल्पना कल्पना काय आणि ती कशी आपल्याकडे आली इथपासून आपण त्याची सुरुवात करू आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे स्पष्टपणे की राष्ट्र राष्ट्र राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद ह्या तीन गोष्टी वेगळ्या आहेत राष्ट्र हे आपल्याला जन्मानेच मिळत असतं कोणत्या देशात आपण जन्मलो ते आपलं राष्ट्र असतं आणि तीच आपली राष्ट्रीयता पण असते परंतु राष्ट्रवाद हा एक प्रकारे आपण अंगीकारायचा किंवा आपण स्वीकारायचा किंवा नाकारायचा विषय असू शकतो त्या अर्थी तो एक राष्ट्र आणि राष्ट्रीयता यांच्या इतका अपरिहार्य विषय नाही हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे असं म्हटलं जातं की राष्ट्र ही कल्पना असते आणि सीमा हे वास्तव असते त्याचं तेव्हा राष्ट्र ही एक कल्पना आणि निखळ कल्पना आणि सीमा हे त्याचं वास्तव हे जर का आपण लक्षात घेतलं तर राष्ट्राचा जो भूगोल किंवा भौगोलिक म्हणजे राष्ट्र इथपर्यंत ती कल्पना राहत नाही राष्ट्राच्यासुद्धा आत काही कल्पना असतात ज्याला आयडिया ऑफ इंडिया आपल्या बाबतीत आपण म्हणतो अशाही काही कल्पना असतात आणि त्यांनी आपला राष्ट्रवाद एकूण बनत असतो राष्ट्रीयता म्हणजे कॉन्शियसनेस ऑफ काइंड असं म्हटलं गेलं आहे तत्त्ववेत्यांकडून आणि दुसरीकडे राष्ट्रवाद हा डिझायर फॉर सेपरेट नॅशनल एक्झिस्टन्स असं म्हणलेलं आहे म्हणजे राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद यामध्ये फरक एक डिझायरचा फरक इथे येतो की एक इच्छा असा तो एक फरक राष्ट्रवादामध्ये येतो राष्ट्रप्रेम म्हणजे या पुढच्या राष्ट्र आणि राष्ट्रीयता यांना लागून येणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रप्रेम असं आपण म्हणतो राष्ट्रप्रेम ही मला असं वाटतं की अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे आई आणि वडिलांवर जसं आपलं प्रेम तस असतं तसंच ते प्रेम असतं त्यामुळं राष्ट्रप्रेम असलं पाहिजे असं कोणी सांगणं हेच मुळात अनैसर्गिक आहे आणि ती मुळात नैसर्गिक प्रेरणा आहे जी आपल्याला प्रत्येकाला असते माणूस म्हणून असलेल्या प्रत्येकाला ती असते परंतु ती प्रेरणा नाकारून तुम्ही राष्ट्रप्रेमी नाही आहात आणि म्हणे म्हणजे तुम्ही काहीतरी राष्ट्रद्रोही आहात असा एक आत्ता मांडणी समोर येते विशेषतः रोहित वेमुलाच्या प्रकरणात आपल्याला हे दिसतं की होता तो आक्रोश होता त्या आक्रोशाला विद्रोह समजलं गेलं आणि विद्रोहाला देशद्रोह समजलं गेलं खरं म्हणजे गांधीजींच्या बरोबरची जी, जी पहिली बाबासाहेब आंबेडकरांची भेट होती त्यावेळेला बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलं की गांधीजी मला मातृभूमीच नाही एक प्रकारे ते मातृभूमी नाकारत होते परंतु गांधीजींनी त्याचा अर्थ ते काही राष्ट्रद्रोही आहेत असा घेतला नाही आणि पुढे त्यातून घटनेचे खरं शिल्पकार आपण घडू शकलो तेव्हा विद्रोहाला समजून घेणं हा एक राष्ट्रवादाचाच भाग असतो असं जर आपण म्हटलं तर ते अतिशय ती होणार नाही आणि त्या पार्श्व सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आज बोलत आहोत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारत हे कधीही राष्ट्र म्हणून राष्ट्र नव्हतं पाचशे संस्थानं होती विखुरलेली होती सगळ्यांची संस्कृती वेगळी होती बऱ्याचपैकी भाषा वेगळी होती उत्तरेमध्ये महिषासुराची महिषासूर मर्दिनीची पूजा होत होती तर दक्षिणेत महिषासुराची पूजा होत होती भाषा सगळ्या वेगळ्या होत्या प्रांत वेगळे होते आणि राष्ट्र म्हणून अशी जी एक बांधणी असायला पाहिजे ती बांधणी आपल्याकडे नव्हती राष्ट्रवाद ही कल्पना युरोपात जन्माला आली युरोपातल्या राष्ट्रवादाचं सगळ्यात भीषण टोक म्हणजे हिटलरचा राष्ट्रवाद जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेव्हा ही युरोपियन एक कल्पना जी राष्ट्रवादाच्याबद्दल बोलत होती स्वतःच्या राष्ट्रापुरते एक बोलत होती ती एक परंपरा आपल्याकडे आली तो एक एक प्रकारे आधुनिक राष्ट्रवाद आला असं आपण म्हणू शकतो परंतु मूळ भारतीय स्वभाव मूळ भारतीय परंपरा ही काही राष्ट्रवादाच्या बाजूनी नाही हे आपल्याला फार स्पष्टपणे कळून घेतलं पाहिजे जे काही आपल्याकडे बोललं जात होतं लिहिलं जात होतं अगदी ज्ञानेश्वरांपासून एक परंपरा आहे जी हे विश्वाचे माझे घरं असे सांगते ती हे हा भारताची माझे घरं असं म्हणत नाही ती एक परंपरा आपल्याकडे तिथपासून रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रवाद नाकारलेला आहे तिथपासून तो जय जगत म्हणणारा विनोबा भावेंपर्यंत परत येतो त्यामुळं संकुचित किती व्हायचं हा एक खरं युरोपियन राष्ट्रवादाचं एक मॉडेल संकुचित असण्याचं आणि दुसरीकडे भारतीय परंपरा जी खरोखर वसुधैव कुटुंबकम म्हणते आणि मानतेसुद्धा बऱ्याच अंशी ती एक भारतीय परंपरा आपल्यासमोर आहे हा खरं म्हणजे दोन परंपरांचा संघर्ष आहे असं मला वाटतं मेरे वतन के लोगो म्हणताना जर माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही किंवा ऐकताना तर त्याच्यामुळे मात्र मला देशद्रोही ठरवलं जाऊ शकत नाही त्याचं कारण की तो सक्तीचा विषय नाही माझ्या भावना जरा वेगळ्या असू शकतात परंतु हे जे म्हणणं आहे की या या बाबतीत तुमचा देशप्रेम जागत झालं पाहिजे आणि तुम्ही त्यावर नाही बट व्यक्त झाला तर तुम्ही देशद्रोही आहात या मांडणीला मात्र आपल्याला विरोध केला पाहिजे असं मला वाटतं अगदी वेदकाळापासून जरी पाहिलं तरी वेद वेदांमध्ये सुद्धा आपल्याला पृथ्वीचे पुत्र असं आपल्याला आपण स्वतःला म्हणवतो आपण तिथेही काही भारतीय म्हणवत नव्हतो आणि म्हणून हे उघड आहे की भारतीय राष्ट्रवाद अशी कुठलीही कल्पना प्रत्यक्षात नव्हती त्या कल्पनेचा जो उगम आहे तो आपल्याला जर शोधायचा झाला तर थोडासा दादाभाई नवरोजींच्या मार्गे तो रानडेंच्यापर्यंत पोचतो आणि इंग्रज आल्यानंतरची ती घटना आहे इंग्रज येण्यापूर्वी भारतात राष्ट्रवाद अस्तित्वात असण्याचं कारण नव्हतं कारण भारत हे एक राष्ट्र नव्हतं इंग्रजांची एक प्रशासकीय सोय होती म्हणून त्यांनी भारताचे विभाग पाडले सदर्न इंडिया नॉर्दर्न इंडिया असं ते म्हणायला लागले आणि मग राष्ट्र म्हणून त्या निर्मितीला त्या राष्ट्रवादाला आपली तिथून ती सुरुवात होते स्वातंत्र्यपूर्व काळातला जो राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये आहेत आणि ती लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही स्वातंत्र्यपूर्व काळातला जो राष्ट्रवाद आहे त्याचा जास्त पद्धतशीर विचार नरहर कुरुणकर यांनी केला असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे त्यामध्ये त्यांनी तीन प्रकार राष्ट्रवादाचे साधारण वर्गवारी ही त्यांनी केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पहिला जो प्रकार आहे तो आर्थिक राष्ट्रवाद मांडणाऱ्या लोकांचा प्रकार आहे ज्यामध्ये दादाभाई नवरोजी येतात जे आर्थिक राष्ट्रवादासाठी लढत होते दादाभाईंची काही मतं ही आधी वेगळी होती दादाभाई असं म्हणत होते की पंचवीस टक्के आपला जो इंग्रज आपल्याकडे जो नफा नेतात त्यातला पंचवीस टक्के पुन्हा भारतात आला पाहिजे आणि तो भारतात गुंतवला गेला पाहिजे ती ड्रेन थेअरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि नंतर दादाभाईंचं मत असं झालं की जितकं भांडवल जास्त येईल तितकं शोषण वाढतं आपलं आणि म्हणून ते भांडवल न आलेलं चांगलं इथपर्यंत दादाभाई आले होते त्यांच्या पुढची मांडणी एक रानडेंनी केली ती अर्थशास्त्रीय मांडणी आहे भारताच्या स्वातंत्र्या स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रवादामध्ये आर्थिक मांडणी हा प्रमुख गाभा आहे धार्मिक किंवा सांस्कृतिक हा धागा तिथे नाही तेव्हा ती जी आर्थिक मांडणी करणारे लोक होते त्यामध्ये दादाभाई नवरोजींचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल त्यानंतर रानडे गोखले आणि गांधी अशी ती एक परंपरा कुरुंदकर अगदी स्पष्टपणे सांगतात दुसरी जी परंपरा होती ती सुधारणावादी होती जी असं म्हणत होती की पहिल्या परंपरेला जे वाटत होतं की राज्य पहिलं आपलं आलं पाहिजे मग गोष्टी होतील आर्थिक जी आपली कुचंबणा चालू आहे एकूण जे आर्थिक शोषण आहे याचं कारण राजकारणात आहे आणि म्हणून राजकीय सत्ता आपली आली पाहिजे तर या गोष्टी होतील असं त्या विचारधारेला एका वाट वाटत होतं दुसरी जी विचारधारा होती ती असं म्हणत होती की सुधारणा आधी झाल्या पाहिजेत राज्य कोणाचं याच्याशी काही फार आपल्याला आत्ता कर्तव्य ठेवता कामा नाही त्यामध्ये आगरकरांची एक आपल्याला आगरकरच नाही तर त्याच्या आधी पण लोकहितवादींपासून आपल्याला ती शाखा दिसते आणि रानडे गोखले हे क्रमाने त्या शाखेत पण येतात खरं म्हणजे आणि दादाभाई नवरोजी टिळक आणि गांधी अशी ती पहिल्या शाखेची मांडणी असली पाहिजे दुसऱ्या शाखेमध्ये दुसऱ्या ज्या शाखा आहे आपली त्या शाखेमध्ये मुख्यतः रानडे गोखले आगरकर लोकहितवादी ही मंडळी येतात तिसरी जी शाखा होती त्यातली ती शाखा ही परिवर्तनवादी राष्ट्रवादाची होती त्या शाखेचं म्हणणं असं होतं की राष्ट्र आमचंही आहे आणि आम्हाला त्याचं आहे परंतु ते आम्हाला आमचं वाटलं पाहिजे जे जे आंबेडकर म्हणत होते की ही मातृभूमीच मला माझी वाटत नाही तेव्हा मला मातृभूमी नाही जर ही मातृभूमी मला माझी वाटली समता आणि न्याय इथे आलं तर मात्र आमचं हे राष्ट्र आहे अशा प्रकारची ती <coughs> सब्जेक्ट टू कंडिशन अशी थोडीशी मांडणी होती त्याचे प्रमुख अर्थातच डॉक्टर आंबेडकर होते पण ती महात्मा फुलेंपासून सुरू होते आणि ती सुधारणांचा परिवर्तनाचा आग्रह धरते सुधारणा आणि परिवर्तन हे एकाच अर्थी वाटणारे शब्द वाटू शकतात परंतु मी इथे सुधारणा या मुख्यतः आर्थिक शैक्षणिक अशा अर्थाने तो शब्द वापरतो आणि परिवर्तन हे सामाजिक परिवर्तन या अर्थाने मी हे शब्द वापरतो यामध्ये चौथी पण एक शाखा आहे ती राष्ट्र सांस्कृतिक राष्ट्रवादाची आणि कुरुंकर गुरुजींनी असं म्हटलं आहे की ही शाखा हा स्वतःच एक भ्रम आहे कारण या शाखेची कोणतीही आर्थिक मांडणी नाही त्या विषयाकडे मी पुन्हा येईल परंतु मुख्यतः या चार विचारधारा आपल्याला अशा दिसतात की ज्या राष्ट्रवादाचा वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने तो विचार करतात हा विचार पुन्हा अर्थात इंग्रज आल्यानंतर अनेक वर्षांनी सुरू होतो आणि म्हणून ते युरोपियन संस्कार काही त्या विचारामागे नक्की आहेत युरोपाची राष्ट्र कशी आहेत त्यांचं शोषण होत नाही त्यांच्याकडे सुबत्ता कशी आहे त्यांची स्वायत्तता स्वतःची कशी आहे या प्रश्नांवरती हे विचार होते आणि खरं म्हणजे हे संपूर्णत हेच जे राष्ट्रवादाची ही सगळी मांडणी ही सगळी मुख्यतः आर्थिक मांडणी होती अपवाद फक्त सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आता आपण या एका टप्प्यावर येतो जिथे स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रवाद काय होता त्या त्याचा आपण अगदी थोडक्यात धांडोळा घेतला आणि अगदी सूत्ररूपाने आपण त्याविषयी बोललो याचा अर्थ इतर प्रवाह नव्हते असा अजिबातच नाही अनेक प्रवाह इतर पण होते परंतु जी मुख्य धारा ज्याला आपण म्हणू त्यात हे चार प्रवाह अगदी आपल्याला स्पष्टपणे दिसतात इथे एक ट्रान्झिशनची एक आपली फेज येते जी बदलाची एक आपली फेज येते आणि इथे आपण भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा जो राष्ट्रवाद आहे त्याकडे आपण जो मुख्य आपला खरं म्हणजे विषय आहे त्याकडे आपण आत्ता जातो एकोणीसशे साली आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की कॅबिनेट मिशन आलं आणि त्यांनी घटना बनवली पाहिजे असं कॅबिनेट मिशनची एक अट होती भारताची राज्यघटना बनवायला आपण सुरुवात केली भारताची राज्यघटना ही फक्त सत्तेचाळीसपासून जी काही पन्नासपर्यंत तेवढाच अवधी त्याला आपल्याला पाहता येत नाही कारण त्या घटनेची काही एक पार्श्वभूमी आणि ती पार्श्वभूमी समजव समजून घेतल्याशिवाय आधुनिक राष्ट्रवाद जो घटनेने आणला त्यामागची खरं म्हणजे धग काय होती त्यामागेची गरज काय होती ही आपल्याला कळण्याची शक्यता कमी आहे मी स्वतः नेहमी असं मानत आलो की भारतीय राज्यघटनेची पायाभरणी ही एकोणीसशे सत्तावीस साली झाली जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं मनुस्मृतीचं काय महत्त्व आहे अशी एक आता पृच्छा दुसऱ्या बाजूनी होती आहे की मनुस्मृतीचं कधीच काही महत्त्व नव्हतं वेद उपनिषद शास्त्रही आमच्या ग्रंथ आहेत मनुस्मृती हा काही आमचा ग्रंथ नाही असंही एक प्रतिपादन होतं परंतु मनुस्मृतींनी वर्षानुवर्ष राज्य केलं ही गोष्ट अगदी खरी आहे मनुस्मृतीचा आपण उगम थोडासा अगदी थोडक्यात समजून घेतला पाहिजे भारतीय परंपरेत तीन वेद, वेद आहेत वेद वेद त्याला वेदत्रयी असं गीता म्हणते त्रयी विद्या असाही उल्लेख कित्येकदा येतो त्यात ऋग्वेद यजुर्वेद आणि अथर्ववेद हे आहेत सामवेद हे ऋग्वेदाचंच गायन आहे म्हणून त्याला विशेष वेगळ्या वेदाचा दर्जा नाही आता ह्या ज्या हे जे तीन वेद आहेत त्यांच्या पुन्हा आपापल्या शाखा असतात थोडंसं हे कदाचित थोडं कंटाळवानं वाटण्यासारखं आहे पण तरी मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे या याच्यामध्ये यजुर्वेदाची जी दोन शाखा आहेत शुक्ल आणि कृष्ण मग पुन्हा आपण या शाखांच्या पर्यंत येऊन थांबल्यानंतर मग पुन्हा दुसरी एक आहे ती वेदाच्या अध्ययनाची पद्धत आहे तिला षडंग अध्ययनाची पद्धत असं म्हणतात आणि त्यात शिक्षा व्याकरण छंद निरोक्त ज्योतिष आणि कल्प असे सहा भाग त्या षडंग अध्ययनाचे सहा भाग आपल्याकडे आपल्याला परंपरेत पाहायला मिळतात आता ह्यातला जो ही जी मी म्हणालो की ही कृष्ण शाखा ही कमी महत्त्वाची शाखा त्याच्या पुन्हा चार उपशाखा असतात त्याच्यात तैतरीय मैत्रायणी काष्ठल आणि कपिष्ठक अशा त्या चार शाखा असतात त्यातलीसुद्धा मैत्रायणी ही शाखा सगळ्यात कमी महत्त्वाची शाखा आहे म्हणजे वेदामधल्या एक ऋग्वेदानंतरचा वेद यजुर्वेद मी त्याला दुय्यम म्हणणार नाही परंतु यजुर्वेदामधली एक दुय्यम शाखा त्या शाखेची पुन्हा एक सगळ्यात दुय्यम उपशाखा आणि त्या शाखेच्या कल्पातून हा ही मनुस्मृती येते तर एक व्यापक पसारा गीतेचा आहे त्याच्या शेजारी एक वेदाची परंपरा उभी आहे आणि त्या वेदाच्या परंपरेतल्या अगदीच सगळ्यात छोट्या सगळ्यात शेवटच्या पायरीवरची एक मनुस्मृती आहे जी भारतावर राज्य करते आणि त्याचं कारण आपल्या बौद्धिक गुलामगिरीत आहे बौद्धिक गुलामगिरी आपली इतकी होती की देवंड भट्ट नावाचा एक माणूस होता आणि त्याने स्मृतिचंद्रिका नावाचा एक ग्रंथ लिहिला या स्मृतिचंद्रिका ग्रंथात एकादशी महात्मे नावाचं एक, एक प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय जिथे जिथे एकादशी करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला हे एकादशी पुराण म्हणजे संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ते वाचलं जातं द्वादशी सोडण्याच्या आधी हे एकादशी पुराण असं सांगतं की माणसांनी वेळ स्वतःच्या आईबरोबर समागम केला तरी ते क्षम्य आहे पण एकादशी मोडणं मात्र अजिबात क्षम्य नाही आता ही जी जडता ही जी मूर्खता आहे या मूर्खतेला कोणीही विज्ञाननिष्ठ माणूस नव्हे बुद्धी असलेला सामान्य माणूससुद्धा हे नाकारेल मनुस्मृती कोणाला दास करत होती गुलाम करत होती ती फक्त शूद्रांना गुलाम करत नव्हती ती स्त्रियांना गुलाम करत होती लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांना ती गुलाम करत होती मनुस्मृतीप्रमाणे माझी आई शूद्र माझी बहीण शूद्र माझी बायको शूद्र आणि माझी मुलगी शूद्र पण मनुस्मृती हे सांगत नव्हती की मग पुरुषांनी शूद्राच्या हातचा स्वयंपाक न खाता स्वतः स्वयंपाक करून खावा हे मात्र मनुस्मृती सांगत नव्हती मनुस्मृतीत काय वाईट आहे असेही प्रकारचे प्रश्न येतात म्हणून त्या सांग मनुस्मृती हा अत्यंत चलाख अशा पद्धतीने लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन उदाहरणं पुरेश आहेत उदाहरणार्थ जर चोरी केली तर काय शिक्षा असा एक मनुस्मृतीमध्ये आपल्या आपल्याला तो एक क्लॉज येतो चोरी केली तर काय शिक्षा असावी तर जर धन समजा शुद्राने चोरला असेल तर आठ पट दंड घ्यावा आणि त्याला सोडून द्यावा जर ते वैश्याने केलं असेल तर सोळा पट दंड घ्यावा आणि त्याला सोडून द्यावं क्षत्रियाने केलं असेल तर बत्तीस पट दंड घ्यावा आणि ब्राह्मणाने केला असेल तर चौसष्ट पट दंड घ्यावा यावरून कोणालाही असं वाटण्याची शक्यता आहे की मनुस्मृती ब्राह्मणाला फार कडक शासन देते पण आजकाल जसं हल्ली फाईन प्रिंट असते खाली कंडिशन्स अप्लाय तशा तीन कंडिशन तिथे अप्लाय होतात एक म्हणजे न्यायाधीश हा ब्राह्मणच असला पाहिजे दुसरं म्हणजे न्यायाधीशाला वर्णानुसार न्याय देण्याची परवानगी आहे आणि तिसरं म्हणजे ब्राह्मणाला इतर तिन्ही वर्णांचं धन हिसकावून घेण्याचा अधिकार आहे आता जर मला हिसकावून घेण्याचा अधिकार असेल तर चोरी करायच्या भानगडीत मी पडणार नाही किंवा चोरी हे हिसकावून घेणं होतं हे सिद्ध करणे मला जड जाणार नाही तेव्हा अशा प्रकारच्या अनेक चालाख्यांनी आणि अत्यंत वाईट खरं म्हणजे एक प्रकारे म्हणजे कधी कधी मला स्वतःची भारतीय म्हणून लाज वाटते मी जर कधी मनुस्मृती वाचायला बसलो तर का आत्तर गोष्टींनी भरलेल्या तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळणं ही फक्त दलितांच्या हिताची घटना नसून ती संपूर्ण भारतीयांच्या हिताची घटना होती आणि भारतीयांना एक नवा विचार देणारी आणि एक पाऊल नव्हे चार पावलं पुढे घेऊन जाणारी घटना होती अशा रीतीने आपल्याला त्याकडे बघावं लागतं ही भूमिका पहिल्यांदा मनात नक्की केली पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला राज्यघटनेकडे व्यवस्थितपणे बघता येत नाही नाही तर ती पूर्वग्रहदूषित दलितांच्या बाजूने झुकलेली दलितांना त्यांना जरा जास्तच न्याय देणारी अशा प्रकारे वाटण्याचा संभव आहे परंतु ही जर पूर्वपेठिका आपण बघितली तर मग बाबासाहेबांनी खरं म्हणजे किती उपकार केले आपल्यावर हिंदू धर्मावर हे आपल्याला खरं म्हणजे लक्षात येईल मनुस्मृती जाळणं हा एक भाग आणि दुसरीकडे जगात होणारे बदल टिपणं हा दुसरा भाग तेही आपले नेते तेव्हाचे त्यांना आत्ता आपण किती वाईट त्यांच्याबद्दल बोलत असू तत्कालीन नेत्यांबद्दल पण तेही आपण गांधी नेहरू पटेल आंबेडकर हे सगळे नेते व्यवस्थित टिपत होते आणि म्हणून आपली घटना ही प्रवाही घटना झालेली ती आधुनिक झालेली आहे ती साचले पण नाही तिचा फक्त मनुस्मृतीचा विरोध नाही तर ती जुन्या मूल्यांना नाकारतेच पण त्याबरोबर नव्या मूल्यांची प्रस्थापना आपण करते आणि म्हणून आपली जी घटना ती अत्यंत शास्त्रशुद्ध तिचा पाया हा पाश्चिमात्य ज्ञान होता हे अगदी मान्यच आहे आणि ते त्याच्यावरती टीकाही होते फ्रेंच राज्यक्रांतीपासून स्वातंत्र्य समता न्याय घेतलं हे बरोबरच आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही जगात जिथे जिथे जे जे, जे चांगलं होत असेल ते ते घेणं ही मुळात भारतीय परंपराचं हे आपण विसरता कामा नाही तेव्हा ही जी संस्कृती हा जो धागा आहे त्या परंपरेच्या अनुसारच जगभरातलं जे चांगलं ते ते भारतीय राज्यघटनेत येणं ही माझ्यासाठी ही एक अतिशय चांगली घटना आहे आणि त्या घटनेचा पण कुठलाही संकोच नट होता, न्यूनगंड न बाळगता त्या घटनेचं आपण स्वागत केलं पाहिजे